सगळे आपल्याला माहिती आहे. कर्तबगार लोक उभे निर्माण झाले, अहिल्याबाई होळकरांसारखे सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाल्या. छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. पहिला पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबांनी छत्रपतीवर शिवाजी महाराजांवर. आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे मातंग समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकर याच गरीब समाजामध्ये मागास समाजामध्ये निर्माण झाले, ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच, परंतु जगामध्ये कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझी आपणाला विनंती आहे, गावागावामध्ये शहरामध्ये भाडेवस्त्यांमध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे, आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे, बाकीचे लहान लहान समाज त्यांना बरोबर घ्यायचं आहे. त्यांच्यावर अन्याय जर झाला, एक तर आपण अन्याय करायचा नाही, आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची भटके मुक्तांची वज्रमूठ त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे. तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे. मगाशी सांगितलं हडळकरांनी सुद्धा धनगर समाजाला धक्का लागणार नाही, वंजारी नाही, तसं ते धक्का लागणारच. केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, निवडणुकीमध्ये ओबीसी ओळखला जातो. आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही, हे कसं काय होणार? मला आपल्याला सांगायचंय की हा आपला इतिहास तर आपण लक्षात ठेवाच, परंतु त्याचबरोबर जे आहे अडचणी कशा कशा येते. या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ देऊर तालुका करमाळा परीट समाजाचा कृष्णा सोनटक्के, तो त्याचे कपडे वगैरे धुतले, त्याचे जे काय कोणाचे तरी त्या कोणतरी दादा माणूस, अरे माझी उधारी खूप झाली, मला द्या ना माझे पैसे, घरात खायला नाही, एवढंच म्हणाला तो. आणि त्याला लोखंडाच्या रॉडने एवढा मारला, डोकं फोडला, तो आज हॉस्पिटलमध्ये जो आहे आयसीयूमध्ये आहे. तक्रार झाली, गुंड सापडत नाही. त्या पोलिसांना मला विचारायचं आहे, बाबा नो ते काय झालं, तुम्हाला जर गुंड सापडत नसतील ते भटक्या विमुक्त आणि ओबीसीना पाठवतो आणि त्या गुंडांना सापडून देतो.